आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. मग अशी बाळासाहेब थोरातांना त्यांची आठवण झाली, त्यांना शांत झोप लागते. पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असतील. त्यांना शांत झोप लागू द्या अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्यांना स्वाभिमान असेल, जर मराठी म्हणून अस्मिता असेल, जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल, तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्याने आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं वाटतं. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये, मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, उतरा मैदानात या महाराष्ट्रासाठी, या मराठी अस्मितेसाठी. त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते, त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानं खतम करून टाकलेली आहे. हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही. फक्त दोघांनाच झोप लागते शांतपणे दिल्लीमध्ये, आणि पुढल्या काही काळामध्ये ज्यांना आपण गुजरातला पाठवू तिथे शांतपणे झोपा. नाहीतर जिथे केजरीवाल गेले, जिथे हेमंत सोरेन गेले, ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो.